शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद हा विकोपाला गेला दोन्ही नेते एकमेकांवर टीका करायची एकही संधी सोडताना दिसले नाही इतर नेते मंडळीही एकमेकांवर आगपकड करताना दिसले आता मात्र त्यांचा प्रत्यक्ष सामना हा विधानसभेच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे शिंदे गटाने आपली पंचेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली यात बऱ्याच विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आल्याचं दिसतंय तर काल उद्धव ठाकरे गटानंही आपली पासष्ट उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यात उद्धव ठाकरेंनी अनेक काँग्रेसच्या मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलंय तर यातील अनेक ठाकरेंचे उमेदवार हे शिंदेच्या उमेदवारांच्या विरोधात उभं राहणार आहेत सध्याच्या जाहीर झालेल्या याद्यानुसार आपण पाहिलं तर एकूण सव्वीस ठिकाणी थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला रंगताना दिसणार आहे यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांचा कोपरी पाचपाकडी मतदारसंघ जोगेश्वरी पूर्व माहीम आणि महाड सारख्या मतदारसंघांचा समावेश आहे तर आता जाणून घेऊयात कुठल्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय तर पहिला मतदारसंघ आहे कोपरी पाचपाकडी या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंचे केदार तिघे हे उभे राहिले आहेत दुसरा मतदारसंघ आहे ओवळा माजीवाडा या मतदारसंघातून नरेश मनेरा विरुद्ध प्रताप सरनाईक अशी लढत राहणार आहे तिसरा आहे मागठाणे मतदारसंघ यातून ठाकरेंचे अनंत बाळ या विरोधात शिंदेंकडून मनीषा वायकर उभे राहणार आहेत दुसरीकडे चौथा मतदारसंघ आहे कुर्ल्याचा या मतदारसंघातून प्रवीणा मोरजकर विरुद्ध मंगेश कुडाळकर असा सामना रंगणार आहे माहीम मतदारसंघातून महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर हे एकमेकांविरोधात दिसतील महाड मतदारसंघातून स्नेहल जगताप विरुद्ध भरत गोगावले असा सामना रंगेल राधानगरी मतदारसंघातून के पी पाटील यांच्या विरोधात शिंदेचे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधातला सामना रंगेल राजापूर मतदारसंघातून ठाकरेंचे राजन साळवी यांच्या विरोधात किरण सामंत असा सामना रंगेल सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली विरुद्ध दीपक केसरकर हा सामना रंगेल कुडाळ मतदारसंघातून ठाकरेंचे वैभव नाईक विरुद्ध शिवसेनेत प्रवेश केलेले निलेश राणे हा सामना पाहायला मिळणार आहे रत्नागिरी मतदारसंघातून ठाकरेंचे सुरेंद्रनाथ माने यांच्या विरोधात उदय सामंत लढतील दापोली मतदारसंघातून संजय कदम यांच्या विरोधात योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे पाटण मतदारसंघातून हर्षद कदम विरुद्ध शंभूराज देसाई हा सामना पाहायला मिळेल सांगोल्यातून ठाकरेंचे दीपक आबा सोळुंके यांच्याविरोधात शहाजी बापू पाटील हे सामना लढतील परंडा मतदारसंघातून राहुल पाटील यांच्याविरोधात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना उमेदवारी दिली गेली आहे कर्जत मतदारसंघातून नितीन सावंत विरोधात महेंद्र थोरवे हे निवडणूक लढतील मालेगाव बाह्य मतदारसंघातून ठाकरेंचे अद्वय हिरे विरुद्ध दादा भुसे असा सामना रंगणार आहे नांदगाव मतदारसंघातून गणेश धात्रक विरोधात सुहास कांदे अशी लढत होणार आहे वैजापूर मतदारसंघातून दिनेश परदेशी विरुद्ध रमेश बोरनारे हा सामना रंगेल तर संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून राजू शिंदे यांच्या विरोधात संजय शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे संभाजीनगर मध्यमध्ये किशनचंद दानवाणी विरुद्ध प्रदीप जयस्वाल हा सामना पाहायला मिळणार आहे सिल्लोड मतदारसंघातून सुरेश बनकर विरुद्ध अब्दुल सत्तार हे दोघे एकमेकांसमोर असतील कळमनुरी मतदारसंघातून डॉक्टर संतोष टाफळे विरोधात संतोष बांगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर रामटेकमधून विशाल बरबटे विरुद्ध आशिष जयस्वाल असा सामना रंगताना दिसणार आहे बुलढाण्यातल्या मेहकर मतदारसंघातून सिद्धार्थ खरात विरुद्ध संजय पायमुलकर हा सामना रंगेल तर पाचोरा मतदारसंघातून वैशाली सूर्यवंशी विरुद्ध शिंदेचे किशोर धनसिंग पाटील असा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या गटाच्या उमेदवारांसह इतरही उमेदवार रिंगणात असतील पण मूळ लढत मात्र या दोन्ही गटांमध्येच पाहायला मिळेल नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण तेरा जागेवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी उमेदवारांची लढत होणार होती तिथे अपेक्षेप्रमाणे हे सामने चोरशीचे दिसून आले तर यातल्या तेरा जागेंपैकी सहा जागांवर ठाकरेंचे उमेदवार निवडून आले तर इतर सात जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते लोकसभेत मिळालेल्या यशामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट हा आत्मविश्वासानं भरलेला दिसतोय तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना ही देखील पूर्ण जोमाने रिंगणात आहे या मतदारसंघात हाय व्होल्टेज सामने रंगतील यात कुठलीही शंका नाही आता फक्त यातले कुठले उमेदवार बाजी मारतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंचे उमेदवार बाजी मारतील की शिंदेंचे विद्यमान आमदार आपला गड राखतील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगाबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा